लास्ट लेक्चर आपण बघितलं की इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे की नाही हे कशावरून सिद्ध करायचं दैट वी कैन प्रूव यूजिंग द डायमेंशनल एनालिसिस. सो डायमेंशनल एनालिसिस के तीन एप्लीकेशन्स होते. पहला एप्लीकेशन काय आहे करेक्टनेस ऑफ इक्वेशन. दुसरा एप्लीकेशन काय आहे टू एस्टैब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आणि तिसरं काय आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज ऑफ टू डिफरंट सिस्टम ऑफ फिजिक्स. त्यापैकी आपण पहिल्या याच्यामध्ये एक दोन एक्झाम्पल बघितली. पहिल्याच एप्लीकेशनमध्ये आपण परत तिसरं एक्झाम्पल बघणार आहे की जे खरोखर डायमेन्शनली इक्वेशन करेक्ट आहे का नाही. S is equal to ut plus 1/2 at square. हे पण तुम्हाला माहिती आहे हे काय आहे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. याला काय म्हणायचं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन हे सगळं तुम्ही दहावीला बघितलेलं आहे. हे परत आपण कायनेमॅटिक्सच्या चॅप्टरमध्ये हे सगळे डिराईव्ह करायचे आहे. हे तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन डिस्प्लेसमेंट एस इक्वल टू यूटी यू म्हणजे वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी इन टू टाइम प्लस 1/2 at square. म्हणजे खरोखरच एनएचएसचे डायमेन्शन्स इज इक्वल टू आरएचएसचे डायमेन्शन्स आहेत का नाही हे आपण बघायचं आहे. म्हणजेच इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे का नाही ते बघायचं आहे. म्हणजेच काय टू चेक करेक्टनेस ऑफ द इक्वेशन. म्हणजे आपण काय बघायचं आहे एक्स इज इक्वल टू वाय इतके का बघायचं आहे आणि हे एक्स हे वाय हे झेड एक्स इज इक्वल टू झेड इतके काय बघायचं आहे. म्हणजे हे काय असणार आहे एक्स इक्वलिटी काय असणार आहे झेड हे 1/2 काय नो डायमेन्शन्स आणि एस म्हणजेच काय असणार आहे एक्स सॉरी हिअर इट शुड बी वाय. डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट डायमेन्शन काय डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो आपण मीटरमध्ये मोजतो ना डिस्प्लेसमेंट डिस्टन्स दॅट वी आर मेजरिंग इन अ मीटर. मग मीटर म्हणजेच काय त्याचे डायमेन्शन काय रिझल्ट टू वन डायमेन्शन ऑफ यू यू म्हणजेच काय इनिशियल व्हेलॉसिटी. डायमेन्शन ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू. व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतो आपण मीटर पर सेकंड. मी डायरेक्ट काय करतो व्हेलॉसिटीचे डायमेन्शन घेतो एम रेशो झिरो म्हणजे मास नाहीच आहे तरी पण मी एम रेशो झिरो घेतो एल वन टी मायनस वन. तुम्ही बघा अगोदरच्या केसमध्ये व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काय घेतली होती एम झिरो एल वन टी मायनस वन घेतली होती. आता टाइम डायमेन्शन ऑफ टाइम डायमेन्शन ऑफ टाइम काय आहे डायरेक्ट घेऊ का टी रेस टू वन त्याचे डायमेन्शन्स ऑफ टाइम. एक्सलरेशन डायमेन्शन डायमेन्शन ऑफ एक्सलरेशन किती आहे एक्सलरेशन डायमेन्शन मला आपण बघितलं होतं एम झिरो एल वन टी मायनस टू ही काय आहे एक्सलरेशनची डायमेन्शन आहे. ओके आता या सगळ्यांचे उपयोग करू यस म्हणजे डिस्प्लेसमेंट एल वन इज इक्वल टू यू यू म्हणजे काय व्हेलॉसिटी एम झिरो एल वन टी मायनस वन इन टू यू टी इन टू टी एल टी म्हणजे काय टी रेस टू वन प्लस 1/2 डायमेन्शन नाही डायरेक्ट ऍक्सलरेशन डायमेन्शन. वॉट इज द डायमेन्शन फॉर ऍक्सलरेशन एम झिरो एल वन टी मायनस वन. ओके आता बघा टी स्क्वेअर बघा टी स्क्वेअर टी चे असेल टी रेस टू वन तर टी स्क्वेअरचे काय होणार आहे टी रेस टू टू. बघा टी स्क्वेअरचे डायमेन्शन काय टी रेस टू टू. मग एल एच एसला काय एन रेस टू वन जे आहे डिस्प्लेसमेंट टी रेस टू वन टी रेस टू मायनस वन हे काय असं झालं का बघा तिथे टी रेस टू मायनस वन प्लस वन म्हणजेच काय झालं टी रेस टू झिरो म्हणजेच काय झालं त्याचे डायमेन्शन झिरो झाले. म्हणजे या ठिकाणी फक्त काय झालं बघा एम झिरो एल वन प्लस या केसमध्ये काय झालं बघा टी रेस टू मायनस टू प्लस टू कॅन्सल झालं म्हणजे काय झालं फक्त एम झिरो एल वन. मग हे असं लोक मी देअर फोर एल वन इज इक्वल टू एल वन एम रेस झिरो म्हणजे मास नाहीच आहे एल वन प्लस एम रेस झिरो म्हणजे मास झिरोच आहे
x, y, z. x इक्वल टू y आएगा, बगा x इक्वल टू y आएगा, बगा यार वन इक्वल टू एलवन, अरे x इक्वल टू z आएगा, बगा एलवन इक्वल टू एलवन. इफ x इक्वल टू y, x इक्वल टू z, मंजिस का है dimension of LHS is equal to dimension of RHS. मतलब बराबर है ना, dimensional प्रत्येक जो dimension को जब करूँ equation x equal to y इतना equation x equal to z इतना मुझे equation कैसा है, it is a dimensionally correct equation. जब ये देखा नहीं yes into x अस्तर तब पर इतना meters पर जरा अस्तर मुझे इतना पर यह शुरू वाला अस्तर मगे यह ना शुरू टू यह ना शुरू बर्फ ये dimensionally correct अस्तर और उन equation ही क्या है correct कैसा है s is equal to ut plus 1 half at square. हे equation बरोबरच आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे हे कशावर ठरवलं, using dimensional analysis of each physical quantities. This is the second example we have seen for checking the correctness of the given physical equation. आता आपण काय करूयात, सेकंड बघूयात रिलेशनशिप बिटवीन डिफरेंट फिजिकल क्वालिटीज. हे झालं पहिलं ऍप्लिकेशन. दुसरं ऍप्लिकेशन काय बघायचं, टू एस्टॅब्लिश काय करायचं तर त्याच्या रिलेशन, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड, याचा अर्थ काय ते पण बघायचं, रिलेटेड रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आता तुम्हाला माहिती आहे बघा व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम. जसं डिस्टन्स वाढत जाईल तशी व्हेलॉसिटी वाढत जाते विथ रिस्पेक्ट टाइम, म्हणजे व्हेलॉसिटी प्रपोर्शनल टू एस, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ, एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी, न्यूटन सेकंड लॉ म्हणजे जेवढा फोर्स वाढतात बॉडीवरती तेवढं बॉडीचा मुवमेंटम वाढत जातो, म्हणजे बॉडीचा मुवमेंटम आणि बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स या दोघांच्या मध्ये रिलेशन कसं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मुवमेंटम. सो दिस इज टू क्लियर रिलेटेड क्वांटिटी. रिलेटेड म्हणजे काय, एक दुसऱ्यावरती डिपेंड आहे. मुवमेंटम कधी वाढणार आहे, जर फोर्स वाढला तरच. मुवमेंटम कमी होणार जर फोर्स कमी झाला तर. मीन्स दिस टू आर रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, मग या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, डायरेक्ट रिलेशन आहे. तेच आपण डिस्कस करायचं आहे, टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आता बुकमध्ये एक स्टँडर्ड इक्वेशन दिलं आहे, तेच आपण या केसमध्ये बघणार आहे. दॅट इज द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम तो किती असतो, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम टी इज इक्वल टू टू पाय स्क्वेअर रूट लेंथ ऑफ द पेंडुलम आणि जी म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग हे सिंपल पेंडुलम प्रत्येक थोडक्यात बघूया आपण या केसमध्ये, कारण याचा बद्दल आपण हे डेरिव्हेशन आपण अकरावीत बघणार आहे या सिलेबसच्या इलेव्हनच्या फिजिक्स वनमध्ये. एक असा पेंडुलम असतो, इथे स्ट्रिंग असते, इथे एक असतो असा पेंडुलम, ही त्याची असते लेंथ. पेंडुलम परफॉर्म्स द ऑसिलेशन. काही वेळाने पेंडुलम इथे येईल परत मेन पोझिशन आहे, काही वेळाने पेंडुलम परत बाहेर जाईल इकडे येईल परत इकडे, म्हणजे काय इट परफॉर्म द ऑसिलेशन. सो टाइम रिक्वायर्ड, वर गेला परत ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, खाली येणार आहे. वर गेला परत ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, पेंडुलम खाली येणार आहे. सो इट परफॉर्म द ऑसिलेशन. मग एक ऑसिलेशन कम्प्लीट करायला एक्स्ट्रीम पोझिशनला पुढे गेला परत मेन पोझिशनला आला, एक्स्ट्रीम पोझिशनला पुढे गेला परत मेन पोझिशनला आला, म्हणजे याला मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीमला जायला आणि एक्स्ट्रीमपासून परत मेनला यायला टाईम किती लागतो, त्याचा टाईम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, हे फक्त इक्वेशन लक्षात ठेवा. याचं डेरिव्हेशन आपण नंतर बघायचं आहे पुढच्या चॅप्टर्समध्ये. टी इज इक्वल टू टू पाय आणि कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे के इज इक्वल टू बी कॉन्स्टंट स्क्वेअर रूट एल बाय जी, म्हणजेच लेंथ जर वाढली तर टाईम पिरियड वाढणार. म्हणजे बघा इथं बॉब आहे हा असा फिरतोय, जर लेंथ वाढली तर याचा टाईम पिरियड वाढणार ना. हाई पेंडुलम येतो, हाई पेंडुलम येतो, कशाचा टाईम पिरियड जास्त आहे, एक ऑसिलेशन कम्प्लीट करायला
याची लेंथ वाढली म्हणून याचा टाइम वाढला बरोबर म्हणजे टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ द सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जेवढी लेंथ वाढणार तेवढी काय होणार आहे त्याचा टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन वाढणार आहे अगेन टाइम पीरियड इज प्रोपोर्शनल टू जी मग हा इतर डिनॉमिनेटरला काय येतो पहिला पण घेताना घ्यायचा टी प्रोपोर्शनल टू एल टी प्रोपोर्शनल टू जी मग हे टी प्रोपोर्शनल टू जी येतं का रेस टू जी येतंय रेस टू वन अपॉन जी येतंय हे आपण नंतर बघायचं आहे जेवढी ग्रॅव्हिटी जास्त तेवढं टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन कमी जेवढी ग्रॅव्हिटी कमी तेवढा टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन जास्त तुम्ही जर एक्झाम्पल घेतला जर आपण मून चंद्रावरती गेलो आणि चंद्रावरती जर पेंडुलम असा झाला तर तो लवकर मेन पोझिशनला येत नाही त्याचा टाइम पिरियड हा वाढतच जातो कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी कमी असते ग्रॅव्हिटी कमी असते मग काय होतं आहे ऑसिलेशन्स वाढतात ऑसिलेशन वाढले की टाइम पिरियड काय होणार आहे वाढणार आहे आणि तो जर आपण अर्थवरती घेतला पेंडुलम तर ग्रॅव्हिटी जास्त असल्यामुळं टाइम पिरियड कमी होतो म्हणजेच ग्रॅव्हिटी आणि टाइम पिरियडमध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन आहे का नाही ते आपण बघायचं आहे युजिंग दिस सेकंड ऍप्लिकेशन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वालिटीज म्हणजे टाइम पिरियड आणि लेंथमध्ये काय रिलेशन आहे वेदर दिस डायरेक्ट प्रपोर्शन और इन्व्हर्स प्रपोर्शन आहे का नाही ते आपण या ठिकाणी बघायचं आहे ओके नाउ वी स्टार्ट हे इन कंबाईन इक्वेशन मी कसं लिहितो बघा देअरफोर टी प्रपोर्शनल टू LG, T proportional to LG. Therefore, this proportionality sign is replaced by one constant K, जो नंतर 2 pi येणार आहे K into L, G. K into LG. I can write this equation but in terms of coefficients. आता L आहे म्हणजे L L raised to काय तरी असणार आहे T is equal to L raised to A घेतो A A काय का 2 आहे हे मला माहिती नाही इथं दिसतात तर एक दिसते पण ते आय किती एकदा ते बघायचं आहे आणि जी रेस टू काय असणार आहे बी इन टर्म्स ऑफ कोएफिशिएंट घेतलं टाइम पिरियड टी इज इक्वल टू के इन टू एल रेस टू ए जी रेस टू बी आता बघा हे झालं इक्वेशन टू इक्वेशन वन काय टी इज इक्वल टू के वन कॉन्स्टंट इन टू एल इन टू जी इन टर्म्स ऑफ कोएफिशिएंट कसं लिहिलं टी इज इक्वल टू के एल रेस टू ए तुम्ही म्हणा सर या ठिकाणी एक आहे ती हा एक आहे का वन हाफ आहे हे आपण आता डिस्कस करायचं दॅट इज हेच आपण डिराईव्ह करायला लागलो ह्या दोघांमध्ये कसं रिलेशन आहे टाइम पिरियड हा लेंथला डायरेक्ट प्रपोर्शन करतोय का टाइम पिरियड हा ग्रॅव्हिटीला डायरेक्ट प्रपोर्शन करतोय का हे माहिती नाहीये या स्वरूपामध्ये आपण इक्वेशन कन्वर्ट करून आणायचं आहे ओके डायमेन्शन ऑफ टी टाइमचे डायमेन्शन काय टी रेज टू वाय बरोबर डायमेन्शन ऑफ लेंथ कशामध्ये बसतो मीटर म्हणजे डायरेक्ट येऊ का एल रेस टू वन याचं क्लिअर तुम्ही इथं एम झिरो एल झिरो टी वन घ्या काही प्रॉब्लेम नाही हे तुम्ही असं पण लिहू शकता यू आर करेक्ट एम झिरो एल झिरो टी वन म्हणजेच टी वन हे एल वन तुम्ही असं पण लिहू शकता एम झिरो एल वन टी झिरो म्हणजे मास पण नाही आहे टाईम पण नाही फक्त काय प्रेझेंट आहे लेंथ तुम्ही असं म्हणल्या असं म्हणल्या काही प्रॉब्लेम नाही दोन्ही इक्वेशन्स हे करेक्टच आहेत आता डायमेन्शन ऑफ जी जी म्हणजेच काय इट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अर्थ सर्फेसवरती जर तुम्ही कुठेही गेला तर तुमच्यावर किती ग्रॅव्हिटी ॲक्ट होऊ शकते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर मग आपण फक्त काय घ्यायचं आहे त्याचं युनिट घ्यायचं आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर मीटर म्हणजे काय मी असं म्हणतो बघा मास झिरो मास नाही आहे हे मीटर आहे लेंथ आहे किती आहे लेंथ एकच आहे पर सेकंड स्क्वेअर म्हणजे टी रेस टू वरती आपण काय होणार आहे टी रेस टू मायनस टू ओके हे याला म्हणतो इक्वेशन थ्री इक्वेशन टू बघा काय आहे टी इज इक्वल टू के के शिवाय टू पाय कॉन्स्टंट आहे एल रेस टू ए जी रेस टू बी आता आपण काय करायचं आहे टाईमची डायमेन्शन इथं पुटअप करायची आहे लेंथची डायमेन्शन जी आहे ती इथं पुटअप करायची आहे आणि ग्रॅव्हिटेशन डायमेन्शन जी आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पुटअप करायची आहे काय करायचं बघा यू हॅव टू पुट टाईम डायमेन्शन हियर टू एलिशियस
length dimension to the RHS raised to A, G dimension to the RHS raised to B. Now if you put this value in this equation 2, what we will get for the next step, that we will see. आपल्याला इक्वेशन अशा फॉर्म मध्ये आणायचं आहे. कशा फॉर्म मध्ये आणायचं आहे? T is equal to 2 pi square root L by G मध्ये आणायचं आहे. मी आता काय करतो, व्हॅल्यू पुट करतो. पुट इक्वेशन 3 इन 2, वी गेट व्हाट वी गेट. आपल्याला काय मिळणार जर इक्वेशन 3 2 मध्ये पुट केलं तर? टाइम ची डायमेंशन काय होणार? टाइम ची डायमेंशन t रेस टू 1 बरोबर इज इक्वल टू कॉन्स्टंट k, करेक्ट. लेंथ ची डायमेंशन काय? लेंथ इथं आहे, पण लेंथ ची डायमेंशन काय आहे? तुम्ही m 0 घ्या, l 1 घ्या, t 0 घ्या, काही प्रॉब्लेम नाही, किंवा m 1 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, मी हे घेतो म्हणजे कॅल्क्युलेशन करायला बरं पडतं आणि म्हणून मी लिहिले एम झिरो एल वन टी झिरो रेस टू लेंथ रेस टू ए. ही लेंथच घेते ना, ही लेंथच घेते ना, बघा दिस इज द लेंथ. सो लेंथ रेस टू ए, ओके, इन टू ग्रॅव्हिटी. ची काय डायमेन्शन बघा, ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी एम झिरो एल वन टी मायनस टू जी रेस टू बी, म्हणजे याच्या रेस टू काय असणार आहे? बी. देअरफोर टी रेस टू वन इज इक्वल टू के. ए न आत मल्टिप्लाय करायला येणार, हे काय झालं? झिरोच नाही तर वन इंटू ए काय झालं? हे रेस टू ए टी रेस टू झिरो बरोबर. बी न इथं आत मल्टिप्लाय करा कोएफिशिएंटला, एम झिरो एल रेस टू बी, b into 1, it is b, okay, and t raised to काय असणार आहे? मायनस टू बी, करेक्ट आहे का? ए न आत मल्टिप्लाय केलं, हे झिरो झिरो झालं, ए इंटू वन इट इज ए, बी न मल्टिप्लाय केलं, हे झिरो झालं, बी ने याला मल्टिप्लाय केलं, काय झालं? बी. मायनस टू इंटू बी इट इज मायनस टू बी. नाउ इज इक्वल टू के. एम रेस टू झिरो प्लस एम रेस टू झिरो, एम रेस टू झिरो, एल रेस टू ए प्लस एल रेस टू बी, एल रेस टू ए प्लस बी, ओके, एल रेस टू ए प्लस बी. आणि बघा या केसमध्ये टी रेस टू काय आलं? मायनस टू बी, टी रेस टू मायनस टू बी. बघा हे मायनस टू बी प्लस झिरो किती झालं रे? मायनस टू बी झालं ना. आता हे टी रेस टू वन मी असं लिहितो, बघा टी रेस टू वन कसं लिहितो? एम झिरो एल झिरो टी वन, याचा अर्थ हाच आहे. एम झिरो एल झिरो टी वन म्हणजे टी रेस टू वन. एम झिरो म्हणजे मास नाहीच आहे, एल झिरो म्हणजे लेंथ नाहीच आहे, हे फक्त इक्वेशन आपल्याला रिअरेंज करायचं आहे. म्हणून नाउ टेक कोएफिशिएंट ऑफ, कोएफिशिएंट ऑफ एम एन टी, मासचे कोएफिशिएंट काय बघा एलएचएसला? एम रेस टू झिरो, म्हणजे एमचा कोएफिशिएंट काय एलएचएसला? झिरो. एमचा आरएचएसला कोएफिशिएंट काय? झिरो. एमचा कोएफिशिएंट काय एलएचएसला? झिरो. मासचा कोएफिशिएंट काय आरएचएसला? झिरो. इकडं लेंथचा कोएफिशिएंट काय? हे झालं माससाठी, हे झालं आपलं लेंथसाठी किती असणार आहे? एल रेस टू झिरो, म्हणजे झिरो इज इक्वल टू, झिरो इज इक्वल टू आरएचएसला लेंथचा कोएफिशिएंट काय आहे? ए प्लस बी. झिरो इज इक्वल टू ए प्लस बी, ओके. आता टाइम, टाइम रेस टू वन आहे, म्हणजे वन हा काय झाला? कोएफिशिएंट एल एच एसचा इज इक्वल टू टाइमचा आर एच एसचा कोएफिशिएंट किती आहे? मायनस टू बी. बघा मासचा कोएफिशिएंट झिरो इक्वल टू झिरो, लेंथचा कोएफिशिएंट झिरो इक्वल टू ए प्लस बी, झिरो इक्वल टू ए प्लस बी, झिरो इक्वल टू ए प्लस बी. टाइमचा कोएफिशिएंट काय केला? पॉवर काय टाइमचे? बघा वन, वन इक्वल टू मायनस टू बी, वन इक्वल टू मायनस टू बी, वन इक्वल टू मायनस टू बी. म्हणजे काय घेतलं आपण? मासचा कोएफिशिएंट घेतला, लेंथचा कोएफिशिएंट घेतला आणि टाइमचा कोएफिशिएंट घेतला. देअरफोर या इक्वेशनमधून सांगा मला, देअरफोर
वन इक्वल टू माइनस टू बी, देयरफॉर बीच वैल्यू कितनी आ जाएगी माइनस वन हाफ, बीच वैल्यू कितनी आ गई माइनस वन हाफ, तुम्हें जर ही वैल्यू इधर पुट अप केला तर काय होणार आहे, देयरफॉर जीरो इज इक्वल टू ए माइनस वन हाफ, कारण बीच वैल्यू काय आहे माइनस वन हाफ, और बीच वैल्यू माइनस वन हाफ आली तर एच वैल्यू कितनी आली बघा, इथं बीच वैल्यू पुट अप केल्यानंतर एच वैल्यू कितनी आली वन हाफ, म्हणजे तुम्हाला बीच आणि एच वैल्यू मिळाले का। पुढे अजून कॅल्क्युलेशन आहे, रिलेशनशिप डिस्कस करायचं आहे, सो बी वैल्यू इज माइनस वन हाफ, ए वैल्यू इज वन हाफ, आता काय करायचं आहे बी ची वैल्यू इथं पुट अप करायची आणि ए ची वैल्यू इथं पुट अप करायची, देयरफॉर टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू ए, एल रेस टू ए म्हणजे किती आहे वन हाफ, इंटू जी रेस टू बी, जी रेस टू बी बी ची वैल्यू किती आहे माइनस वन हाफ, तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशन माहिती आहे, रिलेशन माहिती आहे, एक्स रेस टू माइनस वन हाफ तुम्ही कसं लिहिता वन अपॉन एक्स रेस टू वन हाफ, एक्स रेस टू वन हाफ म्हणजेच काय असतं, इट इज एक्स रेस टू वन हाफ म्हणजेच काय असतं रूट एक्स, बघा एक्स रेस टू माइनस वन हाफ कसं लिहायचं असतं वन अपॉन एक्स रेस टू वन हाफ, एक्स रेस टू वन हाफ कसं असतं रूट एक्स, मग जी रेस टू माइनस हाफ मी कसं लिहितो बघा के इंटू एल रेस टू वन हाफ अपॉन जी रेस टू वन हाफ, कारण का माइनस वन हाफ होतो न्यूमरेटरला, खाली गेलं काय झालं प्लस वन हाफ झालं, सो जी रेस टू वन हाफ दॅट इज टी इज इक्वल टू के इंटू लेंथ रेस टू वन हाफ म्हणजेच काय रूट एल डिवाइडेड बाय जी रेस टू वन हाफ म्हणजेच काय रूट जी, हे दोन्ही कंबाईन मध्ये कसं येणार बघा, ओके राईट इन कंबाईन therefore t is equal to k l is to root l and a root g that is the formula it is l by g and magash tumhala kya sangle hota h value k g value kya kela pahije it is 2 pi so t is equal to 2 pi square root l by g j magash ka mhanlo hota he equation yaha pahije mhanje jasa gravity vadnar tasa time period of simple pendulum kami honar, जशी सिंपल पेंडुलमची लेंथ वाढणार तसं टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन फॉर सिंपल पेंडुलम इंक्रीज होणार, म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे, रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज म्हणजे टाइम पिरियड प्रपोर्शनल टू लेंथ, टाइम पिरियड इनवर्सली प्रपोर्शनल टू एक्सेलरेशन इनटू ग्रॅव्हिटी, म्हणजे हे एक ऍप्लिकेशन झालं दॅट इज टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, सो हियर वी कॅन सी द सेकंड ऍप्लिकेशन ऑफ dimension analysis. In the next lecture we will see the third application of dimension analysis, that is 2-5 conversion factor, which 8 newton is equal to 10 to 5 dime asa ka 10 to 6 ka nahi te apan next lecture la in detail madhe discuss karna aahe, so here we can stop, thank you.